मस्त बहारों का मैं आशिक, मैं जो चाहे यार करूं चाहे। जितेंद्र हे नाव सर्वश्रोत आहे। अंग से आ अंग मिले आ अरमा खिल गए। त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाला मोहित केले। ए फुलझडी इधर आ, सिटी बजाती है, सर्दी में गरम हो रही है क्या? जशी प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचाल संघर्षातून होते, तशीच जितेंद्र यांची ही झाली आहे। लेकिन उस नाम की परंपरा बनाए रखने के लिए कलयुग के इस राम को यहाँ आना पड़ा। काय आहे त्यांच्या वाटचाली मधील संघर्ष जाणून घेऊयात। यार करू चाहे फुलों के साए से खेलू चाहे कली से प्यार कर। जितेंद्र यांच्या नृत्यातील कौशल्याबद्दल त्यांचे अनेक वेळा कौतुक केले जाते। त्यांच्या अभिनय आणि नृत्यातील योगदानामुळे त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। किसी ने सच कहा है, जिंदगी जिंदा दिली का नाम है। यासोबतच त्यांना 2006 मध्ये त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी चित्रगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे। वो तो शहर गया है किसी जंगल में और तू आई है मुझसे मिलने जंगल में। त्यांनी 200 अधिक हिंदी चित्रपट केले आहेत। त्यांनी 80 अधिक दाक्षिणात्य चित्रपट हिंदी मध्ये परत बनवण्याचा विक्रम केलाय। धत तेरे की, मैं तो एप्लीकेशन दे दे के थक गया और वो लोग नो वैकेंसी का जवाब दे दे के थक गए। यातील बहुतांशी सिनेमे तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांचे आहेत। कृष्णा आणि जितेंद्र हे दोघेही चांगले मित्र म्हणून ओळखले जातात। जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर या पंजाब मधील शहरात झाला होता। तेरा उद्धार करने के लिए तू मेरा उद्धार करेगा। शांती शांती शांती। त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव रवी कपूर असे ठेवले होते। जितेंद्र यांची चित्रपट सृष्टीतील सुरुवात ही फिल्मीच म्हणावी लागेल। पूरब पश्चिम से पश्चिम पूरब से कैसे मिलते। त्यांचे पालक इमिटेशन ज्वेलर्सचे व्यवसाय करत असत, त्यामुळे चित्रपटांमध्ये लागणारे दागिने ते चित्रपट निर्मात्यांना देत असत। एकदा जितेंद्र प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्याकडे दागिने देण्यासाठी गेले असता शांताराम यांच्या लक्षात आलं की या मुलामध्ये अभिनय करण्याची प्रचंड क्षमता आहे। अरे दिल लेले, पारिजान लेले। मग त्यांनी जितेंद्रला सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांचा नवरंग या चित्रपटामध्ये डबिंग करण्याची संधी दिली। हा चित्रपट 1959 प्रदर्शित झाला होता। आधा है चंद्रमा रात आधी, आधा है। जितेंद्र यांनी या संधीचं सोनं केलं। त्यानंतर त्यांनी मागे वळून न बघता इतिहास घडवला। नवरंगामुळे जितेंद्र यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला कुठलाही हातभार लागला नाही, पण व्ही शांताराम यांनी मात्र जितेंद्रला भावले होते। चंद्रमा रात आधी न जाए तेरी मेरी। शांताराम यांनी जितेंद्र मध्ये अभिनयाची क्षमता दिसत होती, त्यामुळे व्ही शांताराम यांनी 1964 साली जितेंद्र यांना घेऊन गीत गाया पत्थरोने हा चित्रपट केला। व्ही शांताराम यांनीच जितेंद्र यांना जितेंद्र असे नाव दिले होते। गीत गाया पत्थरोने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली। हमारे जीवन की ये कैसे स्वर है विजय? प्रेम के स्वर। पण यामुळे जितेंद्र यांचे करिअर सावरण्यास मदत झाली नाही। जितेंद्र तरीही थांबले नाहीत। 1967 ला एका गुप्तहेराच्या जीवनावरील एका रहस्यमय चित्रपट त्यांना ऑफर झाला। त्यांनी तो चित्रपट करण्याचे ठरवले। त्यातील जितेंद्र यांची भूमिका रसिकांना खूपच भावली। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील।
मराठी चित्रपट नाटक टीव्ही ओटीटी अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी व्हायरल स्टार्स।